मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. नैराश्य, उदासीनता किंवा डिप्रेशन हा एक माणसाने स्वतः तयार केलेला मानसिक आजार आहे. सर्वजण नैराश्य घेऊन येत नाहीत. तर मित्रांनो, आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे आणि आपल्या मानसिकतेमुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो. तर या नैराश्याच्या गर्तीतून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपण काही खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र अभ्यास करत असताना काही स्पर्धा परीक्षा दिल्याच्या नंतर जर अपयश आलं तर ते नैराश्याच्या गर्तेमध्ये जातात. तर मित्रांनो, हे सर्व चुकीचं आहे. सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजेत. आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत. तसेच मित्रांनो, आपण समाधानी असलो पाहिजेत. या गोष्टीकडे आपण विशेष खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या आपल्या गरजा वाढतील तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करू आणि हे प्रयत्न करत असताना अपयश तर येणारच आहे. आणि हे अपयश पचवण्याची ताकदसुद्धा यश पचवण्याच्या ताकदी एवढी आपल्यामध्ये असली पाहिजेत. तसेच मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्या मित्रांसोबत कंपॅरिझन करतो. हा यशस्वी एवढ्या लवकर कसा झाला, याच्यामध्ये कोणती जादू आहे, आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो. आणि हीच सर्वात मोठी चूक आपल्याला यशापासून दूर ठेवते. त्यामुळे आपण कधीही कोणासोबत कंपॅरिझन करू नये. याचा चुकीचा परिणाम हा आपल्यावर होऊ शकतो. तुम्ही स्पर्धा करा परंतु कंपॅरिझन करू नका. त्याचबरोबर मित्रांनो, काही आपल्या चुकीच्या सवयीमुळे सुद्धा यासारखं नैराश्यही आपल्या पचनी पडतं. सतत एखाद्या गोष्टीचा सारखा विचार करणे, यामुळे सुद्धा आपण हळूहळू डिप्रेशनमध्ये जात असतो. त्यामुळे मित्रांनो, अशा गोष्टी आपण टाळायच्या आहेत. जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण करायचं आहे, जे नाही आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. शेवटी मित्रांनो, आपण शिक्षण घेत असतो आणि हे शिक्षण घेऊन आपण नोकरीच्या मागे लागतो. परंतु मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपलं प्रोफेशन कंप्लीट केलं पाहिजेत. जेवढं जास्त हायर एज्युकेशन आपल्याला घेता येईल तेवढं घेतलं पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण नंतर प्रयत्न केले पाहिजेत. परंतु कधीकधी आपलं वय कमी असतं आणि आपण वयाच्या मानाने मोठा प्रयत्न करतो. कधीकधी आपण असे प्रयत्न करतो की जे आपल्या आपल्या क्षमतेच्या बाहेरचे असतात आणि अशा वेळीसुद्धा मित्रांनो आपल्याला अपयश येतं आणि मग आपण विचार करतो. त्यामुळे मित्रांनो, आपण प्रयत्न कुठपर्यंत करायचे आहेत त्याच्या मर्यादासुद्धा आपण ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर नैराश्य जर आपल्या जीवनामध्ये येत असेल तर मित्रांनो, आपण नियमितपणे योगासन, प्राणायाम यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत, प्रार्थना केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या मनातल्या जेवढ्या काही भावना आहेत, विचार आहेत, ते सर्व मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकापर्यंत किंवा तुमचा ज्यावर विश्वास आहे त्यांच्यापर्यंत आपण मनातून मोकळ्या केल्या पाहिजेत. त्याचबरोबर नियमितपणे मित्रांनो, आपण सकारात्मक विचार हे ठेवले पाहिजेत. यश अपयश हे जीवनामध्ये येणारच आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षा असतील, वैभावी तुमचं प्रपंच असेल किंवा वैवाहिक जीवन असेल किंवा आपला परिवार असेल, यामध्ये सतत रोज काही ना काही घडामोडी आपल्या घडत असतात. आणि या माध्यमातून मित्रांनो, यश अपयश मनाच्या विरुद्ध काही गोष्टी घडतात तर मनाच्या बाजूलासुद्धा काही गोष्टी घडतात. त्यामुळे आपल्या मनाच्या विरोधात एखादी गोष्ट घडलेली असेल, कोणी आपला अपमान केलेला असेल, तो पचवण्याची क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये ठेवली पाहिजेत. सतत मित्रांनो, आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. त्याचबरोबर आपण स्वतः दुसऱ्यांना माफ करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये ठेवली पाहिजेत. मित्रांनो, जर आपल्यामध्ये अहंकार असेल तर मात्र मित्रांनो, या अहंकाराला ठेच लागली तर मात्र माणसाच्या मनाला ठेच लागते आणि यामुळे हा अहंकार आपल्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकतो. त्यामुळे आपण नियमितपणे प्रसन्न असलं पाहिजेत आणि अहंकार आपल्या मनामध्ये थोडासाही नसला पाहिजेत.
हे लक्षात ठेवलं पाहिजेत. त्याचबरोबर नैराश्यापासून दूर जाण्याकरता जो काही मिळालेला आहे त्यामध्ये समाधान आपलं असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आकस्मित घडणाऱ्या घटनाकडे आपण शांत चित्ताने पाहिलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजेत आणि कोणत्याही गोष्टीचा विपरीत परिणाम होण्याअगोदर त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आपण आपल्या गरजा ह्या कमी ठेवल्या पाहिजेत. तसेच आपण मित्रांनो, आपल्या व्यक्तिमत्वाची काय वैशिष्ट्ये आहेत, आपण काय साध्य करू शकतो याचासुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्या दृष्टिकोनातून आपल्याला पावले उचलता येईल. त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडलीच पाहिजेत असा जर आपला आग्रह हा जीवनामध्ये नियमितपणे असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. हा आग्रह आपण वेळी सोडला पाहिजे. त्याचबरोबर आपण या नैराश्याच्या संबंधित आपल्या मित्र नातेवाईकांशी चर्चा केली पाहिजेत. तुम्हाला काही दुःख असेल ज्यामुळे तुम्ही नैराश्यामध्ये जात आहात, त्यासाठी आपण मन मोकळं केलं पाहिजेत. तसंच मित्रांनो, ध्यान हे खूप महत्त्वाचं आहे. ध्यानामुळे नैराश्य पूर्णपणे निघून जातं, त्यामुळे आपण ध्यान, चिंतन, मनन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण इमानदारी ठेवली पाहिजेत. जे काय मिळालेलं आहे ते आपल्यासाठी आहे आणि जे काही नाही आहे ते आपलं नाही आहे, अशी जर प्रवृत्ती आपण ठेवली तर नैराश्य कधीही मिळणार नाही. बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स येत असतात, एखादी जाहिरात आल्याच्या नंतर मार्क्सची वेटिंग लिस्ट ओपन होईल का, आमचा नंबर लागेल का, आमचं कसं होईल, परीक्षा होतील का. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. कारण मित्रांनो, तुम्ही जर आतापासून अशा प्रकारची विचार करत असाल आणि त्या दृष्टिकोनातून जर तुमची मन किंवा तुमचे विचार प्रकट होत असतील तर ही चिंतेची बाब आहे आणि यामुळे हळूहळू नैराश्य येऊ शकतं. त्यामुळे तुमचं काम आहे प्रयत्न करण्याचं, अभ्यास करण्याचं. यश अपयश हे ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे भविष्याचा विचार करू नका. जे काही होईल ते चांगलंच होणार आहे. आपल्याला जीवन मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या. जीवन आनंदमय जगा. प्रत्येक क्षणाचा आनंद उठवा. आपल्या मनामधल्या ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करा. मित्र परिवार यांच्यापर्यंत आपल्या विचाराची आदान प्रदान करा. आपल्याला जे काही आवडेल, जो काही छंद असेल तो जोपासा. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे नैराश्य येणार नाही. बऱ्याच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र हे रात्रंदिवस अभ्यास करतात, दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास करतात, तरीही त्यांचा नंबर लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. तर मित्रांनो, काय झालं? नाही मिळाली नोकरी तर नाही मिळाली, परंतु मित्रांनो, तुमची दोन ते तीन वर्षही वाया गेले नाहीत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास हा कधीही व्यर्थ जात नाही. त्याचा उपयोग हे तुम्हाला पुढचं जीवन जगण्यासाठी नक्कीच होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा हा होतच असतो. आणि अशा प्रकारे तुम्ही जर मागच्या गोष्टीवरून जर भविष्य खराब करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे नैराश्य दूर करायचं असेल तर विचार, चिंतन आणि एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणं हे पूर्णपणे सोडून दिलं पाहिजेत. आणि भविष्याचा विचार न करता सध्याचं जे वर्तमान जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जगलं पाहिजेत. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष द्या. येणारा दिवस हा आपलाच आहे आणि येणारा काळसुद्धा आपलाच आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. धन्यवाद.